कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव माध्यमिक मित्र फाउंडेशन व दुर्गा आय केअर फाउंडेशनच्या वतीने गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी शहरातील विविध ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप, त्याचप्रमाणे मिष्टान भोजन, फळे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागते या उदात्त भावनेतून उपक्रम राबविला असून अमित खोकले यांच्या अँब्युलन्सला नवीन टायर देऊन कोपरगाव शहरातील स्वर्गीय माधवराव कचेश्वर आडव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या बॅच नंबर 97-98 वतीने कोपरगाव माध्यमिक मित्र फाउंडेशनच्या वतीने वरील स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कित्येक वर्षानंतर आपल्या शालेय जीवनातील मित्र मैत्रिणींना भेटण्याचा आनंद यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मित्र फाउंडेशनच्या वतीने या अगोदरही असेच सामाजिक उपक्रम शहरात व तालुक्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात आले आहे. यावेळी कोपरगाव माध्यमिक मित्र फाउंडेशन व दुर्गा आय केअर फाउंडेशनचे रमेश आगळे, जगदीश लाकारे, सतीश खरात, जितू पंजाबी, नितीन साबळे, बाळासाहेब साळुंखे, देवीदास पगारे, चेतन सपकाळ, शंकर उगले, सनी गुंजाळ, कैलास महाजन, रावसाहेब चिकणे, अमित खोकले, कैलास मंजूळ, सतीश खरात, आदर्श लकारे, प्रितेश लकारे, तेजस साबळे, देवान साबळे, राजेश शहाणे, तसेच मुकबधीर विद्यालयाचे शिक्षक गुरसळ सर, टिकल सर, शेळके सर, पवार सर, कांबळे सर, गायकवाड सर, गोडवाल सर, पंडित मॅडम, डुकरे सर, पाचोरे सर, शेख सर, गवळे सर, पगारे सर, भालेराव सर, आडंगळे सर, पिठे सर, घारे सर, शेळके सर, वाकचौरे सर, गायकवाड सर, श्रीमती मादले आदी शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होता. यावेळी विद्यालयाच्या कोपरगाव माध्यमिक मित्र फाउंडेशन व दुर्गा आय केअर फाउंडेशनचे आभार मानण्यात आले. ठिकाणी कोपरगाव माध्यमिक मित्र फाउंडेशन, त्याचप्रमाणे दुर्गा आय केअर हॉस्पिटल नाशिक यांच्या वतीनं एक छोटेखानी उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे. आम्ही आजच्या या उपक्रमामध्ये गोरगरीब विद्यार्थी, त्याचप्रमाणे लायन्स मुकबधीर विद्यालय, अपंग विद्यालय या विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप, त्याचप्रमाणे खाऊचं वाटप आणि फ्रूट असे वाटप आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मी लायन्स मुकबधीर विद्यालयाच्या सर्व व्यवस्थापन समितीचं आमच्या फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो. आम्ही आमच्या माध्यमिक मित्र फाउंडेशन 2018 साली स्थापन केलेलं आहे. माधवराव कचेश्वर आडव माध्यमिक तांत्रिक विद्यालयातील आम्ही सर्व माजी विद्यार्थी आहोत. आमच्या विद्यार्थ्यांनी वेळोवेळी असं ठरवलं की आम्ही कुठले ना कुठले स्तुत्य उपक्रम आम्ही आमच्या फाउंडेशनच्या मार्फत राबवेत. आमच्यामध्ये आमच्या महिला भगिनी आहेत, आमचे सर्व फाउंडेशनचे सर्व सदस्य आहेत. कुणी ना कुणी कोणता ना कोणता थोर असा पुरुषाचा कार्यक्रम घेण्यासाठी उपक्रम राबवत असतो. आम्ही मागं गेलेल्या एक जगावर जे महासंकट आलेलं होतं करोनाचं, त्या करोनाच्या काळामध्ये आम्हाला त्यावेळेसचे सन्माननीय तहसीलदार चंद्रे साहेब यांनी आमच्या माध्यमिक मित्र फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन आम्हाला व्हॉलंटियर्स तयार केलं होतं कोपरगावमध्ये. आणि आमच्या सर्व फाउंडेशनच्या मुलांना उपक्रम राबवण्यासाठी, जेवणावळीचं एक उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी आम्हाला परवानगी दिली होती. त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 8 ते 10 लाख रुपयापर्यंतचा खर्च करत फाउंडेशनच्या वतीनं वर्गणी गोळा करत आम्ही तो उपक्रम राबवला. आणि आम्ही 42 दिवस जवळजवळ आम्ही डबे वाटपाचा कार्यक्रम करत होतो. आणि त्या उपक्रमामध्ये आम्हाला सर्व ज्ञात अज्ञात घटकांनी आम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत केली. आमचे पत्रकार मित्र आहेत, त्यांनी आम्हाला वेळोवेळी त्या माध्यमातून म्हणजे आम्हाला वर्गणी गोळा करण्यासाठी किंवा देणगी गोळा करण्यासाठी खूप त्यावेळेस मदत करून दिली. असे आम्ही कुठले ना कुठले स्तुत्य उपक्रम करत असतो. गेल्या वर्षभरात आमच्याकडून हा उपक्रम करायचा राहून गेला होता, म्हणून आम्ही हा छोटेखानी उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो त्या सर्व फाउंडेशनचं, त्याचप्रमाणे आम्हाला विशेषतः मदत करणारी आमची भगिनी जी आहे पगारे यांचं मी, त्याचप्रमाणे त्रिभुवन यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे लायन्स मुकबधीर विद्यालय यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. आम्ही आजच्या या उपक्रमामध्ये कोपरगावचे जे ॲम्ब्युलन्स चालक आहेत, जे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कोणती ना कोणती सेवा देत असतात रात्री बेरात्री, त्याचप्रमाणे मृत प्रेत आपण जे म्हणतोय, जे बेवारस प्रेत आहे, अशा प्रेताची उचलणी करून त्यांची विल्हेवाट लावणं माध्यमिक मित्र फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आमच्याकडून सुद्धा आम्हाला बोलवून त्यांनी प्रेताचे संगोपन करण्यासाठी पोलिसांच्या मदतीसह आम्ही त्यांचं दफनविधी असू किंवा दशक आपलं दहनविधी असू, आम्ही हे दोन्ही विधी माध्यमिक मित्र फाउंडेशनच्या वतीने अमितजी खोकले यांच्या समवेत केले. अमित खोकले हे खूप चांगला उपक्रम कोपरगावमध्ये राबवत असतात, म्हणून आम्ही आमच्या फाउंडेशनच्या वतीनं त्यांना 2
नवीन टायर आम्ही आमच्या फाउंडेशनच्या वतीने द्यायचं ठरवलं होतं त्यांच्या ऍम्ब्युलन्स गाडीसाठी आणि ते देखील आम्ही दिलेले आहेत. त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुनश्चे एक वार धन्यवाद. त्या वतीने मी इथे जो आम्ही उपक्रम लाभवला तो गोरगरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आम्हाला सेवा करण्याची एक संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्व माध्यमिक मित्र फाउंडेशनच्या वतीने आभार प्रकट करतो. आणि सर्वात महत्त्वाचं जे परमेश्वराने आम्हाला एक ह्या वेळेसाठी एक नियोजन केलं त्यासाठी सुद्धा आम्ही आभार प्रकट करतोय. परमेश्वराला एवढंच एक म्हणणं आहे माझं की ना जाने कैसा परखता आहे मुझे मेरा खुदा इम्तिहान भी बहुत कुछ लेता है पर हरने नहीं देता. तर त्यामुळे धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा आणि ही संधी पुन्हा पुन्हा आम्हाला यावी यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना एक काहीतरी आम्हाला उपस्थित करण्यासाठी किंवा ह्या गोष्टीचा आम्हाला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी आम्हाला एक अवसर द्यावा त्यामुळे धन्यवाद. कोपरगाव माध्यमिक मित्र फाउंडेशन आणि दुर्गा आय केअर हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप नंतर थंडीच्या दिवसात उबदार रग वाटप आणि शिक्षकांचा सत्कार केला त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी जे या माध्यमिक मित्र फाउंडेशनने जो उपक्रम राबवला हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाचा समाजाने बोध घ्यावा आणि अशाच सेवाभावी संस्थांना त्यांनी ही मदत करावी अशी मी या निमित्त आवाहन करतो. ओके.